सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गुरुसेवा पॅनल सत्तेवर आलं. गुरुसेवा पॅनलनं स्वाभिमानी पॅनलचा 695 मतांनी पराभव केला. दरम्यान इकडं अनिल कादे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी परिवर्तन पॅनलनं जोरदार लढत दिली. नव्या दमाच्या स्वाभिमानी पॅनलनं जोरदार टक्कर देत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं. करमाळा, माढा, अक्कलकोट, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये स्वाभिमानी परिवर्तन पॅनल आघाडीवर होतं. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतं खेचली गेली, मात्र त्यांना गुरुसेवा पॅनलकडून 695 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान सर्वसाधारण गटातून मज मोरे, उत्तर सोलापूर वीरभद्र यादवाड, अक्कलकोट विठ्ठल काळे, माळशिरस संजय खेडेकर, मंगळवेढा हनुमंत सरडे, करमाळा आबासाहेब जाधवर, बार्शी तानाजी गुंड, मोहोळ राजेंद्र आवारे, वैराग शिवाजी पाटील, दक्षिण सोलापूर रमेश घंटेनवरू, दक्षिण सोलापूर रामचंद्र यादव, पंढरपूर शेखर कोरके, पंढरपूर गुलाबराव पाटील, सांगोला रमेश शिंदे, माढा इतर महिला प्रवर्गातून राणी होनमाने, शीतल चव्हाण, एसी राखीव प्रवर्गातून सत्यवान जैन जांगडे, अक्कलकोट एनटी प्रवर्गातून रवींद्र पाटील, सांगोला ओबीसी प्रवर्गातून संभाजी फुले, माळशिरस आदी संचालकांनी या निवडणुकीत विजय संपादित केला. दरम्यान निवडीनंतर गुलालाची मुक्त उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. दरम्यान विजयानंतर गुरुसेवा पॅनलचे प्रवक्ते संजय सावंत आणि इतर विजयी उमेदवारांनी तसंच प्रमुखांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. संजय सावंत, प्रवक्ते गुरुसेवा परिवार, शिवाजीनगर बाळे लक्ष्मी तरुण मंगल कार्यालय येथे या ठिकाणी सोलापूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची मतमोजणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. या मतमोजणीमध्ये आत्तापर्यंतचे कल लक्षात घेता पाठीमागे जर पाहिलं तर आमच्या गुरुसेवा परिवारांचा कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष चालू आहे. आणि आमच्या राज्य शिक्षक संघाचे नेते माननीय संभाजीराव थोरात, तसेच राज्य शिक्षक संघाचे सल्लागार माननीय बाळासाहेब काळे गुरुजी, आदर्श शिक्षक समितीचे नेते माननीय अंकुश काळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुरुसेवा परिवाराचं जे पॅनल आहे त्या पॅनलनं पुन्हा एकदा एक हाती वर्चस्व राखत या सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीमध्ये परत एकदा वर्चस्व राखलेलं आहे. या ठिकाणी मला विशेष कौतुक करावं असं वाटतं आहे. मोहोळ, पंढरपूर, विशेषतः पंढरपूर मोहोळ या दोन तालुक्यांनी या मतमोजणीमध्ये निर्णय आघाडी घेत या गुरुसेवा पॅनलला जास्तीत जास्त लीड दिलेला आहे.